तर मी सुशांत तारुटे बोला भाऊ यूट्यूब चॅनलवरती आज आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण आज या ठिकाणी संगमनेर तालुक्यातील आशपीर बाबा देवस्थान या ठिकाणी आलेलो आहे आणि या देवस्थानाच्या वैशिष्ट्यांबद्दल बाबा आज आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत. बाबा, या मंदिराबद्दल आणि या ठिकाणी हा जो काही दगड आहे त्याचा आवाज येतो याबद्दल आपल्याला माहिती सांगा. ते ज्यावेळी आज त्यांच्या ज्या दर्गा वगैरे ठिकाणी आहे आर्थिक प्रत्येक आख्यायिका जी आहे ना त्याचे त्यांच्या काळामध्ये तो असेल त्यावेळी तो नंतर तिथे नागाला वाजवे होते त्याला सहाच सहा का सात चोर होते झाला त्याच्याबद्दल शिवळ झाली शिवळ झाली आणि ते आज वाजते आज होते कामेसारखं आवाज आहे. दुसरे बाहेरचे परिसर कोणते त्यांना दोन उभे चार जे होते ते या कामामध्ये काम करतात एक वैशिष्ट्य असेल सर्व दरम्यान श्रावण गुरुपासून काही पाच सहा महिन्यापासून सर्व बाजू तिथे आणि असं ऐकलं की संध्याकाळच्या नंतर इथे कोणी थांबत नाही. पहिले पहिले रोड होती पहिल्यापासून सहा साडेसहा सात वाजे या ठिकाणी कुणीच येत नाही येतात म्हणजे आले तर साबरमती आले रस्ते चालले आता रस्ते झालेले पहिले पूर्वी इकडच सायकल सायकल रस्ते होते पायदळ यायचे आता सर्व याला मार्ग झाले रोड झाले मग आता लोक कधी येऊ शकतात येत आले तर देवस्थान हे 24 तास उघडे उघडा जाईल त्यात देवस्थान अनेकांच्या इच्छा इथं पूर्ण झाल्या होतात जागृत देवस्थान आणि हे जी देवस्थान आहे नगर आहे नगर पारेगाव पारेगाव हद्द नगर सिंधुदुर्ग जी शेवटची बाजू आहे उत्तर साईडला ही बाजू आणि संगमनेर तालुका इकडं आणि ही जी काय देव आहे इतका लांब असं काय पूर्वीपासून त्यांची उंची चूर दाखवली नकाशात ती कोणाची तीन भाऊ देवांची भावाची तीन तीन देवस्थान इथे मोठे वरती वगैरे त्यांचं काय नाव आशा बरं असेल तिघांची यात्रा एकाच वेळेस एकाच दिवशी श्रावण आणि तिसरं गुरुवार धन्यवाद.